भारताचा आर्थिक विकास दर गेल्या तिमाहीत 5.7% झाला तेव्हा विविध स्तरातून चिंतेचा सूर उमटला. काल पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत असून मंदीचा लवलेशही नाही असं प्रतिपादन केलं. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेपुढची आव्हानं आणि सद्यस्थिती याविषयी विस्तृत चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. आर्थिक विकास दर 5.7% झाला आणि मग नोटाबंदी, जीएसटी, डिझेल आणि पेट्रोलचे दर यामुळे तो वाढला असं म्हटलं जात आहे, तर त्याबद्दल काय सांगा? सर्वसामान्य जनतेमध्ये एक थोडा असंतोष दिसतोय एकंदरीतच ज्या काही गोष्टी घडल्या. आणि अर्थातच सरकारला ह्याची पूर्णपणे जाणीव होती की जेव्हा विमुद्रीकरण केलं तेव्हा आर्थिक जो दर आहे विकासाचा तो निश्चितच कमी होईल, कारण जे असंघटित कामगार आहेत तिथे रोखीचे व्यवहार होतात आणि सरकारने ते अपेक्षित धरलं होतं. आणि त्यानंतर म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की एकामागोमाग एक सरकार ह्या सुधारणा करू इच्छित आहे आणि त्यासाठी ह्या काही लोकप्रिय घटना नाही आहेत सामान्य माणसासाठी. याचा लोकप्रियचा अर्थ असा की ह्या दीर्घ पल्ल्याच्या सगळ्या योजना आहेत आणि त्यात थोडासा तुम्हाला सहन करावंच लागेल. आणि त्यामागोमाग जीएसटी आलं आणि अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीत दिसतंय आपल्याला की काही काही बऱ्याच ठिकाणी त्यांना अडचणी येत आहेत. आणखीन एक मधल्या काळामध्ये रेरा कायदा जो आला रिअल इस्टेट कंट्रोल करण्यासाठी आणि एकंदरीत गोष्टींचा विचार केला तर सरकार या पारदर्शकपणाकडे जाते आणि तेव्हा त्यांनी मानसिक तयारी तर ठेवली होती की आर्थिक विकास दर कमी होईल. अर्थमंत्र्यांनी याच्यावर चिंता पण व्यक्त केली होती आणि तुम्ही बघितलं असेल की आर्थिक परिषद जी आता स्थापन केली पंतप्रधानांनी, ज्या परिषदेला त्यांनी असं नाव दिलं की आर्थिक सल्लागार परिषद आणि ती गेल्या 3 वर्षात नव्हती आणि त्याचे अर्थात अध्यक्ष जे नीती आयोगाचे जे सदस्य आहेत डॉक्टर बिबेक देबरॉय त्यांना केलंय. आणि सरकार आता बघतंय की कुठल्या तऱ्हेने आपण लवकरच विकास दर गाठू आणि विकास दर कमी असणं म्हणजे काय मंदी वगैरे असा काही प्रकार नाहीये आणि अजून बाहेर यायला माझ्या अंदाजाप्रमाणे अजून ज्या म्हणजे स्टॉक मार्केटच्या भाषेत म्हणतात 2 क्वार्टर्स म्हणजे डिसेंबरपर्यंतचा अवधी तर नक्कीच जावं लागेल आणि त्यातून नक्कीच देश बाहेर येईल. म्हणजे असं काही निराशेचं वातावरण ठेवण्याचं काहीच कारण नाही. पण कसं होतं ना, जेव्हा यशवंत सिन्हांपासून अरुण शौरींपर्यंत या विरोधात बोलतात तेव्हा सर्वसामान्य माणसामध्ये संभ्रमाचं वातावरण असतं की त्याला हे दिसतंय की पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, महागाई वाढली, मग त्याला कसं वाटणार की अच्छे दिनची ही सुरुवात आहे किंवा पुढे ते येणार आहेत. त्याबाबतीत काही अंशी विचार केला तर आपण तिथे हा घरचा आहेर म्हणता येईल मिळालेला या सरकारला म्हणजे त्याच्या पक्षाकडून. आणि तो घरचा आहेर म्हणजे त्यात जास्ती मला वाटतं राजकारण असून अर्थकारण खूप कमी वाटतं, कारण या सरकारने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही. आणि महागाई तुम्ही म्हणालात तर महागाईचा दर आता म्हणजे पूर्वीच्या सरकारच्या पेक्षा महागाई 3 ते 4% आलाय आणि अर्थातच त्याला जे पेट्रोलचे जे आंतरराष्ट्रीय दर कमी आले त्याचा आहे, त्याला अनुषंगाने असंतोष पण आहे की त्यावेळेला तुम्ही आता म्हणाल की पेट्रोलचे दर जास्ती आहेत. तर जेव्हा पेट्रोलचे दर $140 होता आंतरराष्ट्रीय बाजारात आणि आपल्या इकडे तो 72-74 या रेंजमध्ये किंवा 80 पर्यंत होता, पण एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की त्यावेळेला जे अनुदान असतं सरकारचं ते सुमारे 1,50,000 करोड होतं आणि आता सरकारने हे जे भाव आहेत हे आंतरराष्ट्रीय भावाशी निगडीत केलेत त्यामुळे सरकारचं अनुदान कमी आलंय. म्हणजे जर सरकारने समजा पेट्रोलचे भाव समजा 55 रुपये ठेवले तर सगळी जनता खुश होईल, पण दुसऱ्या बाजूने जर कर वाढवले तर जनतेला काही कळणार नाही. म्हणजे ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणजे शेवटी हा समजून घेण्याचा मला वाटतं विचार आहे की नक्की काय चाललंय आणि उगीच कुठल्या तरी विचारधारेत न जाता त्याचं एक ऑब्जेक्टिव्हली अनालिसिस करायला पाहिजे लोकांनी. आर्थिक शिस्त यामुळे येईल असं वाटतंय मला. मी ह्या सरकारला तर ह्या बाबतीत खूपच चांगले मार्क्स देईन की या सरकारने खूप मोठी आर्थिक शिस्त गेल्या 3 वर्षात आणली, ज्याला आपण फिस्कल डिफिसिट म्हणजे वित्तीय तूट म्हणतो. ती पूर्वीच्या सरकारच्या मध्ये जवळजवळ 5.6-4.8 अशी होती आणि या सरकारने जेव्हा सुरुवात केली काम करायला तेव्हाच त्यांनी सांगितलं की आम्ही यासाठी कटिबद्ध आहोत. जो एक संक्रमणाचा काळ होता म्हणजे जो 14-15 जे वर्ष होतं तेव्हा मागच्या सरकारने जाता जाताना ही वित्तीय तूट 4.1% असं सांगितली होती विकास एकूण आपल्या GDP च्या आणि ती सुमारे माझ्या अंदाजाने 5,30,000 करोड होती आणि पहिल्या 3 महिन्यातच जे अनुदान देऊन जी आपली आर्थिक तूट असते ती वित्तीय तूट जवळजवळ 2,97,000 करोड झाली होती 3 महिन्यामध्ये. म्हणजे या सरकारवरती पुढच्या 9 महिन्यात
जवळजवळ 2.35 लाख करोड वरती हे सगळं कटिबद्ध करण्याचा त्यांच्यावरती पूर्ण भार होता. तरी मला वाटतं सरकारने कुठे कुरकूर केली नाही, त्या उलट शिस्त आणण्यासाठी मागच्या वर्षी 3.4 आणि ह्या वर्षी 3.2% आणणार आहे. म्हणजे सरकार म्हणजे आंतरराष्ट्रीय जर तुम्ही विचार केला जे आपल्याकडे जे इन्व्हेस्टमेंट करायला येतात परदेशी संस्था त्यांच्या दृष्टीने ही शिस्त खूप महत्वाची असते आणि मला वाटतं ह्यासाठी सरकारला 100 पैकी 100 मार्क द्यावेत. असंही सारखीच चर्चा असते की नोटाबंदी फसलीच आहे, जीएसटी म्हणजे त्रासच आहे, अनेक क्लिष्ट गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्याबद्दल काय सांगा? कसं सांगता येईल की एक शेवटच्या बाकावरती ठेवल्या बावल्या करणारा जो मुलगा असेल त्याला पहिल्या बाकावर आणून ठेवला आणि त्याच्यावरती समजा पूर्णपणे कंट्रोल ठेवला आपण चांगल्या गोष्टीसाठी, कारण शेवटी शिक्षक काय बघत असतो की त्या मुलाची उन्नती व्हावी. तर त्या दृष्टीने काही शिस्तीच्या गोष्टी आणल्या, म्हणजे आपण सरकारनी जी काळा पैशाच्या हिशोबाने आणि जी रसद मिळत होती आतंकवाद्यांनी या बऱ्याच गोष्टी आणि बनावट नोटा यासाठी आणली. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की सगळ्या नोटा ज्या आपल्याकडे परत आल्या जवळजवळ 99% म्हणजे नोटाबंदी फसली. पण नोटाबंदीचा सर्वांगीण जर विचार केला तर सर्वप्रथम म्हणजे जो पैसा कुठे उशेच्या खाली होता किंवा टेबलच्या खाली होता तो पहिला म्हणजे या यंत्रणेमध्ये आला, अर्थात त्यासाठी त्यांना कर भरावा लागतोय. 15% कर संकलन जास्ती झालेलं या वर्षासाठी, शिवाय 125 करोड करदाते वाढलेत. मग हा नोटाबंदीचा फायदा नाही तर काय तोटा आहे का? आणि ह्याच्यामध्ये म्हणजे खूपच विपर्यास केला जातो की टोकाची भूमिका मांडली जाते. तुम्ही मगाशी दोन तज्ञांचा उल्लेख केला तर त्यांनी असं सांगितलं की मनी लॉन्ड्रिंग म्हणजे एका देशाने वैध केलंय, हे सगळे पैसे आले. आणि म्हणजे माजी जे अध्यक्ष माजी गव्हर्नर आहेत रिझर्व्ह बँकेचे, त्यांनी सांगितलं की काळ्या पैशावर तुम्ही आता इंटरेस्ट देत आहे. पण मला वाटतं हे खूपच विपर्यास झालं एकंदर गोष्टींचा आणि त्यात खूप वेळा राजकीय वास आहे असं वाटतं. तर राजकीय वास न ठेवता ह्या विमुद्रीकरणीचा आपल्याला दीर्घ पल्ल्यात किती फायदा होऊ शकेल हे सरकारने लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. जीएसटीचा विचार केला तर नक्कीच लोकांच्या पुढे अडचणी आहेत, असंघटित जे क्षेत्र आहे त्या लोकांना इकडे येण्यासाठी अजून वेळ लागतोय, जी विवरणं भरायची आहेत त्याची संख्या जास्ती आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना म्हणजे ते भरताना नेट ऍक्सेस मिळत नाही, म्हणजे काही तांत्रिक कारण पण आहेत, त्यातून मला वाटतं आपण बाहेर पडलो. आणि मला वाटतं एकंदरीत जर जगाचा इतिहास बघितला तर आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे खंडप्रया देशासारखी जीएसटी कोणी लागू केलेली नाहीये, त्यामुळे 3 महिने 6 महिने अजून नक्कीच जायला लागतील. आणि एक गोष्ट अजून अशी आहे की एक अँटी प्रॉफिटिंग ऍक्ट आहे जो सामान्य लोकांनी म्हणजे जीएसटीबद्दल लोक जे बोलतात जर कोणी त्याचा गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई पण नक्कीच होईल. जीएसटीचं जसं म्हणतो की सर्वसामान्य माणसाचा जो प्रश्न असतो की आता मी हॉटेलमध्ये जातो तर तिथे तो जीएसटी पहिला जो दर होता त्याच्यातून कमी करून मग त्यांनी जीएसटी लावायला होता, तसं घडत नाही. अशा बारीक सारी गोष्टी खूप आहेत, त्याबद्दल काय सांगा? 2-3 गोष्टींचा इथे उल्लेख करतो सामान्य माणसाच्या दृष्टीने. नक्कीच तुम्ही म्हणतात की बऱ्याच ठिकाणी ज्या उपहारगृहात आपण बघितलं तर पूर्वीचे जे दर होते त्याच दरांवरती साधारण 12% किंवा 18% जीएसटी लागतोय आणि ह्याची झळ लोकांना पोचते. मगाशी मी जसं म्हटलं की अँटी प्रॉफिटिंग जो ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या अनुषंगाने त्यांच्यावरती कारवाई होईल, अशी कारवाई होऊ शकते की त्यांचं एस्टॅब्लिशमेंटच बंद होऊ शकतं, एवढेच सरकारला अधिकार आहेत. दुसरी गोष्ट आपण जर जीएसटीचा असा विचार केला की विवरणपत्र जी आहेत ती 75 लाखापर्यंत ज्यांचं अॅन्युअल इन्कम आहे त्यांच्या दृष्टीने काही सोयी येऊ शकतात. आणि तिसरी गोष्ट जो सेवा कर होता जो पहिले 15% होता तो 18% झालाय जीएसटीच्या खाली, मला वाटतं ह्याची झळ सामान्य माणसाला खूपच सोसावी लागते आणि इकडे सरकारला मला वाटतं पुनर्विचार लवकर करावा लागेल. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी हे सरकार काय करतंय असं वाटतं? 5.7 म्हणजे काही मंदावलेली अर्थव्यवस्था असं मला तरी वाटत नाही की दर खाली आलाय ठीक आहे, पण या सरकारनी एक जे मोठं धोरण आखलं होतं ज्याला सगळं आंतरराष्ट्रीय लोकांनी पण उचलून धरलं होतं की जे अनुदान देताना त्यांनी एक जी धोरण आखली की जॅम सांगितलं होतं पंतप्रधानांनी, म्हणजे जनधन आधार आणि मोबाईल. तर जी अनुदानं दिली जातात त्यात जी गळती होते ती मोठ्या प्रमाणात थांबवली आहे आणि गेल्या 3 वर्षाचा विचार केला तर एकंदरीतच जी गळती होत होती जी थांबवली ह्याचा जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ पहिल्या वर्षात 39,000 करोड, दुसऱ्या वर्षामध्ये 62,000 करोड आणि ह्या वर्षात 72,000 करोडची त्यांनी अनुदानं आहेत, त्याची गळती ते थांबवत आहेत, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट होतीये. तर त्याचा नक्कीच हा एक मोठा फरक आहे. आणि मला वाटतं जे समाजातली ज्या वाईट प्रवृत्ती करणारे लोक आहेत त्यांना यामुळे झोप लागत नसावी. हो, म्हणजे थोडक्यात तुम्ही जसं म्हणालात की मागच्या बाकावर बसणारे त्यांनी चिंता करण्याचं कारण आहे,
पुढे जे असतात त्यांना काही काळजीचं कारण पारदर्शीपणा ठेवला तर काहीच काहीच हरकत नाही. जेम्स डायमंड यांनी, परदेशी तज्ञ आहेत, त्यांनी असं म्हटलंय की पुढच्या पिढीसाठी अत्यंत योग्य निर्णय हे सरकार घेत आहे आणि त्याबद्दल एक मिनिटात काय सांग. नक्कीच, म्हणजे पुढच्या पिढीसाठी ते निर्णय तर आर्थिक शिस्त मला वाटतं एक मोठा निर्णय आहे आणि त्या बाजूनेच हा जो सांगितलं की अनुदान देणं म्हणजे गळती थांबवणं, म्हणजे सरकारचे पैसे चांगल्या कामासाठी उपयोगी होतात आणि आपण बघितलं की जे विद्युतीकरण होते, गॅस लोकांना मिळतं सबसिडी सकट, मला वाटतं या सगळ्या चांगल्याच धोरण आहे आणि ते तळागाळापर्यंत जायचा सरकारचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की भारतीय संस्कृती जी आहे ते आपण पुढच्या पिढीचा विचार करून पावलं आखत असतो, त्यामुळे मला वाटतं आपल्याला आता थोडीशी झळ सोसावी लागली तरी पुढच्या पिढीसाठी ते नक्की चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आज आपण या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आलात आणि सामान्य माणसाला एक खूप मोठा दिलासा यातून मिळेल, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.